नमस्कार मी चंद्रशेखर गावस विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कूल केरी सत्तरी गोवा इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज मी जो संपूर्ण देशामध्ये पोषण माह किंवा पोषण महिना म्हणून सुरू आहे तर त्यानिमित्तानं बोलण्यासाठी इथे हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो पोषण म्हटलं की आपल्या लक्षात येतं की सकस किंवा पूरक असं आपल्याला जे पोषक असं अन्न जे आहे ते मिळणं आज आपल्या देशामध्ये करोडो अशी मुलं आहेत अशा माता भगिनी आहेत आहे, की ज्या कुपोषणानं ग्रस्त आहेत कारण त्यांना योग्य असं अन्न मिळत नाही त्यांना पोषक आणि पूरक असं त्यांना सकस असं अन्न त्यांना मिळत नाही आणि ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य आपण म्हणू की लहान मुलांचं आयुष्य खुलण्याआधीच खुडलं जातं तर अशा या माता भगिनींना अशा या लहान मुलांना जर वाचवायचं असेल कारण ती संपत्ती आहे या देशाची आणि ही संपत्ती जर का वाचवायला हवी तर त्यासाठी या लहान मुलांना असे किंवा गरोदर बायकांना म्हणा किंवा माता भगिनींना चांगलं आणि सकस अन्न मिळणं गरजेचं आहे मग आता चांगलं आणि सकस अन्न म्हणजे काय तर जेवणामध्ये किमान आपल्या पालेभाज्या असाव्यात आपण जी कडधान्ये म्हणतो ती कडधान्य आपल्या जेवणामध्ये असावीत आपण शक्य जेव्हा होईल तेव्हा अंडी असतील मच्छी असेल आपण अशा प्रकारचं अन्न घेऊ शकतो ज्या अन्नातून अन्ना आपल्याला सगळी जीवनसत्व मिळू शकतील आपल्याला आपण बघतो की कितीतरी मुलं लहान मुलं जन्माला आल्यापासून त्यांची शारीरिक वाढ होत नाही किंवा बौद्धिक वाढ होत नाही याला कारण म्हणजे कुपोषण असतं आणि हे कुपोषण चांगलं अन्न न, न, न मिळाल्यामुळे झालेलं असतं आणि त्यासाठीच हा किंवा ही समस्या लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा पोषण महिना जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यासाठी दोन हजार अठरामध्ये निर्देश दिले आणि त्यानुसार आज देशामध्ये हा पोषण महिना सुरू आहे आपण या देशाचे नागरिक म्हणून एक जबाबदारी घेऊया आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या शेजाऱ्यांना आपल्या समाजामध्ये असणाऱ्या अशा दुर्लक्षित लोकांना या सकस आहाराबद्दल किंवा या पोषक आहाराबद्दल त्यांना जागरूक करूया कुपोषणाबद्दल त्यांना आपण जागरूक करूया आणि खास करून पुन्हा म्हणेन मी जी लहान मुलं आहेत जन्माला आल्यानंतरपासून म्हणा किंवा ज्या माता भगिनी गरोदर असतील किंवा ज्या माता असतील तर अशा सर्वांना या पोषणाची अत्यंत आवश्यकता आहे आपण कडधान्य एक प्रकारची सगळी न खाता किंवा जेवण एक प्रकारचंच वेग न घेता दर दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे असेल त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आपण त्या न आपण खाण्याचा प्रयत्न करावा सकाळचा आपला नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल तर हे सगळं आपल्याला पुरं कसं मिळेल याची खबरदारी घ्यावी त्यासाठी सरकार आपल्यापर्यंत प्रयत्न करत आहेत आपण सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आपण या समाजाला जागरूक करूया त्यांच्यापर्यंत ही भूक जी आहे ती राहणार नाही आणि प्रत्येकाला चांगलं अन्न मिळेल चांगल्या चांगल्या प्रकारचं चा त्यांचं आयुष्य घडेल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि जर या लोकांचं या समाजाचं जर का चांगलं आयुष्य आरोग्य घडलं तर पर्यायाने आपला देश सुदृढ बनेल आणि देश जर का सुदृढ झाला तर या देशाची प्रगती ही निश्चितच होईल आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या या यज्ञामध्ये एक एक संविधा पडावी यासाठी किमान आपण जागरूकता तरी किंवा लोकांना जागरूक करण्याचं मोठं आपण कार्य करूया यासाठी जश या संवाद धन्यवाद